तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी ही जी घटक चाचणी क्रमांक 1 परीक्षा होणार आहे, तर त्याच्या दृष्टीनं आपण प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या सराव प्रश्नपत्रिका सुरू केलेल्या आहेत. त्यातला हिंदी विषयाची सराव प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका जी आहे ती तुमच्याशी आता या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. इतर विषयाच्या सुद्धा आपण ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या तयार केलेल्या आहेत, तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ इतर विषयाचे सुद्धा बघू शकता. तर आता या व्हिडिओमध्ये आपण हिंदी विषय घटक चाचणी क्रमांक 1 सरावासाठी या प्रकारचे प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये दिसतील. या स्वरूपामध्ये या फॉर्मॅटमध्ये अशा प्रकारच्या प्रश्नांची तयारी करा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल. आता याच्यामध्ये कृती 1 रिक्त स्थानो की पूर्ती करो, म्हणजे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहायचे. आता पहिलं कुठलं आहे बघा, डॉट डॉट है हम सबकी साथी, तर इथं योग्य शब्द देते लिहायचा. फूल लेकर डॉट डॉट को गोंद में, दादी माथी डॉट डॉट सयानी, मुनमुन थी उनकी डॉट डॉट, 24 घंटे डॉट डॉट की सुविधा तुम्हारी शान में, 4 चांद लगा देती है. तर प्रत्येकाच्या ठिकाणी योग्य तुमचा पाठ्यपुस्तकामध्ये जे धडे आहेत त्यातले योग्य तिथं काय करायचे, रिकाम्या जागा भरायच्या, रिक्त स्थानो की पूर्ती करू. प्रश्नों के उत्तर एक एक वाक्य में लिखो, कोई 3 करताना मात्र तुम्ही सगळे करा, 1 2 3 पुढे जेवढे काही असतील ते. शोभा यात्रा में कितने छात्र छात्राए शामिल थे, तर असं लिहायचं, शोभा यात्रा में कितने ते लिहायचं, छात्र छात्राए शामिल थे. कोण एक सा बरसता है, ग्रामीण जीवन की आत्मा क्या है, दादी माँ कहाँ रहती है, तर हे सगळे काय करायचे तिथे एका एका वाक्यामध्ये त्याचं उत्तर लिहायचं. संजाल पूर्ण कीजिए, कृती पूर्ण करायची. फूल और काटे को मिलने वाली समानता है, कुठली चार समानता आहे फूल और काटे को मिलने वाली, तर ती इथं लिहायची. त्याच्यानंतर पुढे स्वमत अभिव्यक्ती, तुमचं स्वतःच मत तिथे लिहायचं आहे. क्या पशु पक्षियों का पालना उचित है, प्राणी असतील पक्षी असतील त्यांना पाळणं योग्य आहे का, विषय पर आपण विचार लिखिए. याच्यावर तुमचं हिंदीमध्ये तुमचं मत जे काही आहे ते लिहायचं. पहिल्यांदा असं लिहा, हा पशु पक्षी को पाळणं उचित आहे, आणि मग त्याचं थोडंसं कारण का ते थोडं तिथं लिहा हिंदीमध्ये. दिए गए शब्दों के समान अर्थ वाले शब्द लिखो, मोह मोह माया लिहू शकता किंवा इच्छा, वृक्ष पेड समान अर्थ वाले समान अर्थी शब्द. दी गए शब्दों के विलोम शब्द, रात दिन हार जीत. दिए गए शब्दों के वचन बदल कर लिखो, अंडे अंडा घोसला घोसले. निम्नलिखित मुहावरों का अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग कीजिए, जी की गली खिलना, तो त्याचा अर्थ आणि त्याच्यावर आधारित एखादं वाक्य लिहा. त्याच्यानंतर शेवटचा जो भाग आहे, निबंध लिखिए, सिर्फ एक कुठल्या तरी एका विषयावर लिहायचा निबंध. मेरा प्रिय पालतू प्राणी, माझा आवडता पाळीव प्राणी पालतू प्राणी, त्याच्याबद्दल हिंदीमध्ये लिहायचा. मेरा प्रिय फूल, दोन्ही पैकी एक, पण तयारी दोन्ही विषयाची करा. एखादा विषय तुम्हाला तिथं त्या एक्झाम मध्ये परीक्षेमध्ये दिसेल, त्यामुळे पूर्ण इथे जर आपण बघितलं तर 20 गुणांची जी तुमची प्रश्नपत्रिका आहे ती इथं पूर्ण होते. तर इतर विषयाचे सुद्धा व्हिडिओ तयार केलेले आहेत, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. ओके, थँक्यू.